अकोला मुर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे साखळी उपोषण चालू आहे. थेट जाऊयात पाहण्यासाठी. शासनाकडून या शेतकरी आंदोलनाची कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. अखेर राजू वानखेडे जनमंच प्रगतशील शेतकरी मंडळाचे अध्यक्ष हे आमगड उपोषणाला बसले आहेत. आज सहाय्यक निर्बंध अधिकारी वाय पी लोटे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषण सोडण्याची विनंती केली, पण शेतकरी लेखी आश्वासन असल्याशिवाय उपोषण सोडणार नाहीत या मागणीवरती ठाम आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत. महाराष्ट्रात हमी भाव कायदा तात्काळ लागू करा अशा विविध मागण्या या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती आहे. 9/9/2024 सोमवारपासून आमचं जे साखळी आंदोलन चालू आहे, साखळी उपोषण चालू आहे. आता याचं रूपांतरण सोमवारी 11 वाजता अन्नत्याग आंदोलनात होणार आहे. याचं कारण म्हणजे बाबा की व्यवस्थापक नापेड अकोला, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अकोला यांनी आमच्या आंदोलनाला कोणत्याही तऱ्हेचा म्हणजे प्रतिसाद दिला नाही. माननीय तहसीलदार मॅडम यांनी त्यांना लेखी पत्र दिल्यावरही त्यांनी 26 तारखेला त्यांना पत्र डिस्पॅच झालं आहे. त्यांनी आमच्या आंदोलनाला साधी भेट पण दिली नाही. म्हणून आमच्या शेतकरी लोकांचा स्वाभिमान दुखावला आहे. त्यामुळे आम्ही आज सर्व शेतकरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सगळ्या शेतकरी संघटना सगळ्याच्या वतीनं मिटिंग घेऊन आज असं ठरवलं आहे की सोमवारपासून मी स्वतः शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलनासाठी बसणार आहे. त्याच्यात आमचे मेन मुद्दे हे आहेत की शासनानं पूर्ण सोयाबीनची नापिडची खरेदी चालू करावी. नंबर 2 आहे की या देशात हमी भावाचा कायदा पारित झालाच पाहिजे. नंबर 3 आहे आमचा की बा शेतकरी शेतमजूर 60 वर्षावरील यांना 10,000 रुपये पेन्शन लागू करण्यात यावी व संपूर्ण कर्जमाफी व मुर्त्यावर तालुका ओला दुष्काळग्रस्त घोषित झाला होण्याची संभावना असल्यामुळे कोणती पंचनामे न करता शेतकऱ्यांना पीक विम्याचे 25% अग्रिम रक्कम दसऱ्यापूर्वी अदा करावी. या सर्व बाबीसाठी मी 9 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे. याची शासनानं गांभीर्यानं दखल घ्यावी व याच्यात काही परिस्थिती उद्भवली तर या सर्व काही शासन जबाबदार राहील व हे अधिकारी जबाबदार राहतील पुढच्या शासनाच्या अर्थ काही कायदा सुद्धा बिघडली तर, असं आम्ही शेतकरी मंडळाच्या वतीने जाहीर आवाहन करतो. व सोमवारी 11 धनराज सपकाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, अकोला.